नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पहिलं प्रकरण जे दोन चलातील रेषे समीकरण हे प्रकरण आहे, या प्रकरणातल्या काही इम्पॉर्टंट प्रश्न जे आहेत ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे, कुठले प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. आता इथं बघा ना, तुम्हाला या ठिकाणी एक PDF फाईल दिसते. ही PDF फाईल खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये काय दिलं आहे की पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, तर जवळपास ही PDF फाईल साधारणतः 27 पानांची आहे. याच्यामध्ये जो हा पहिला प्रश्न दिसतोय, एक गुणांसाठी आलेले प्रश्न, आता हे सगळे बोर्डाच्या परीक्षेला आलेले प्रश्न आहे. हा जो पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय हा नोव्हेंबर 2020 आला होता बोर्डाच्या परीक्षेला, आणि हा बहुपर्यायीमध्ये आला होता. बघा, पहिल्या प्रकरणातला हा बहुपर्यायी प्रश्न आला होता, त्याचं उत्तर डिटेल्समध्ये कसं लिहायचं ते सुद्धा तुम्हाला इथं उत्तर दिसतंय. म्हणजे ही जी PDF फाईल आहे, या PDF फाईलमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आहेत. आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे प्रश्न येऊन गेलेत, बघा हा सुद्धा प्रश्न जो दिसतोय तुम्हाला, एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणांसाठी DX 49, DY-63 आणि D जर 7 असेल तर एक्सची किंमत काढा, हा प्रश्न मार्च 2020 आला होता. ओके, त्याचबरोबर इथं पण एक प्रश्न तुम्हाला दिसतोय जो प्रश्न मार्च 2022 आला होता बहुपर्याय. त्यानंतर इथे पण एक प्रश्न दिसतोय, बघा इथं हा जो प्रश्न दिसतोय चौथा, हा सप्टेंबर 2021 आला होता. ओके, हा जो आहे पाचवा प्रश्न तो जुलै 2019 आला होता. त्याचबरोबर इथे बघा, आता एक गुणांसाठी आलेले प्रश्न हा 2020 आला होता मार्च 2020, हा मार्च 2022 आला होता प्रश्न. ओके, तर हे सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत त्यांच्या उत्तरांसहित मित्रांनो. आता एक काम करा, ही PDF फाईल तुम्हाला देतो मित्रांनो, डायरेक्टली ही PDF फाईल बघा, म्हणजे व्हिडिओ बघण्यापेक्षा ही PDF फाईल तुम्ही डाउनलोड करा. ओके, मग आता ही PDF फाईल कशी डाउनलोड करायची, जवळपास 27 पानांची आहे पहिल्या प्रकरणांची. आता ही PDF फाईल नाही तर याचबरोबर तुम्ही इतर सगळ्या PDF फाईल जे आहे, सगळ्या प्रकरणांच्या PDF फाईल आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. ओके, तर ही PDF फाईल आणि इतर सर्व इम्पॉर्टंट प्रश्नांच्या PDF फाईल आपल्या वेबसाईटवरून कशा डाउनलोड करायच्या ते आता मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात. मित्रांनो बघा, या सगळ्या खूप इम्पॉर्टंट आहेत. या सगळ्या PDF फाईलचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही हमखास इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला पास व्हाल. तर या सगळ्या PDF फाईल आपण कशा डाउनलोड करू शकतो आपल्या वेबसाईटवरती जाऊन, आणि PDF फाईलसोबत इतर आणखी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत, त्या सगळ्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन आपण कशा बघू शकतो ते जाऊयात आता बघायला. आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात. ओके, यस नमस्कार मित्रांनो. तर कशा प्रकारे आपण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी, म्हणजे नोट्स आहेत, PDF आहेत आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट आपण कशा प्रकारे बघू शकतो आपल्या वेबसाईटवरती, तर जाऊयात आता आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला सर्व डिटेल्स बघता येईल. सगळ्यात अगोदर आपण गुगलवरती जायचं आहे, आणि गुगलवरती जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. काय टाईप करायचं आहे? क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, बघा असं नाव येईल. पहिलं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे बघा, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर ही आपली एक वेबसाईट असेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती आपण क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर बघा इथं बऱ्याच गोष्टी आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका जर हव्या असतील तुम्हाला प्रत्येक विषयाच्या, तर इथं क्लिक करा. त्यानंतर IMP नोट्स आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण काय करू, IMP नोट्स जे आहेत, IMP नोट्सवर क्लिक करू. आणि IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे बघा, इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बऱ्याच गोष्टी, आपल्याला गणित भाग 1 आणि 2 कडे जायचं आहे. ओके, इंग्लिश मराठी हिंदी झाले पेपर, आता गणित भाग 1 आणि 2 विचार करू. तर गणित भाग 1 आणि 2 वरती क्लिक करायचं आहे. 1 आणि 2 वर क्लिक केलं की खाली आलं की लक्षात येईल, बघा IMP नोट्स आहेत, IMP व्हिडिओ आहेत आणि ऑनलाईन टेस्ट आहे. तर तुम्हाला IMP नोट्स हवे असतील तर IMP नोट्सवर क्लिक करायचं, आता व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर क्लिक करा. सध्या मी इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक करतो. तर इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथे बघा, प्रत्येक प्रकरणाच्या नोट्स आहेत. मग तुम्ही ज्या प्रकरणाच्या नोट्स हव्यात त्या प्रकरणाच्या नोट्सवरती क्लिक करा, त्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करून मिळतील. समजा मी दोन चलातील रेषीय समीकरणावर क्लिक केलं, तर इथे बघा दोन चलातील रेषीय समीकरणाच्या PDF नोट्स आल्या तुम्हाला. तर अशा प्रकारे या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर जर क्लिक केलं, तर इथे बघा गणित भाग 1 आणि 2 व्हिडिओ आहेत. गणित भाग 1 हवे असतील तर 1 वर क्लिक करा, 2 हवे असतील तर 2 क्लिक करा. ऑनलाईन टेस्ट हवे असतील तर ऑनलाईन टेस्टवर क्लिक करा. बघा ऑनलाईन टेस्टवर क्लिक केल्यानंतर बघा, पहिली दोन चलातील रेषीय समीकरणे त्याची इथं स्टार्ट करा तुम्ही टेस्ट, त्याच्यानंतर वर्ग समीकरणे, तर सर्व टेस्ट आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकरणांच्या, आणि काही प्रकरणांच्या टेस्ट लवकरच अपडेट होतील. तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट देऊ शकता. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो एकाच क्लिकवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. लक्षात आलं असेल तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता. ओके, तर मित्रांनो आता लगेच जा आपल्या वेबसाईटवरती, गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा, आणि अशा प्रकारे जो कंटेंट तुम्हाला जो हवा आहे तो अभ्यास करा आणि गणितामध्ये चांगले मार्क मिळवा. ऑल दी बेस्ट मित्रांनो. बाय सर्वांना.